प्रारूप मतदार याद्यातील गोळामुळे पनवेल महापालिका निवडणुकीबाबत संभ्रम निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जूनमध्ये घेण्यात यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने करण्यात येते आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांना गुरुवारी एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. प्रारूप मतदार याद्यातील गोळा काही केल्या कमी होताना दिसत नाही, त्यामुळे पहिल्या वहिल्या या महापालिकेच्या निवडणुकीबाबत गोंधळ निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपच्या वतीने मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कल्याणचा आमदार नरेंद्र पवार, भाजप नेते महेश बालदे आदींनी मुंबई येथे सहारिया यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक प्रथमच होत आहे. प्रभागनिहाय मतदार याद्यांनुसार संबंधित मतदारांना माहिती देण्यासाठी पुरेशा कालावधीची गरज आहे. मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा व राजकीय कार्यकर्त्यांना सवड मिळाल्यास उपयुक्त ठरेल. तसेच पनवेल महापालिकेत सिडको मार्फत निर्माण वसाहतीत राहणाऱ्या मतदारांची संख्या निम्ब्यापेक्षा जास्त आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे विविध जिल्हे तसेच देशातील उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यातून आलेल्या रहिवाशांचा समावेश आहे. लग्न समारंभ व शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमुळे हे रहिवासी काही दिवस आपापल्या गावी जातात. बाहेरगावी जाणाऱ्या अशा मतदारांची संख्या मोठी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक झाल्यास हे रहिवासी मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे. आणि सध्या राज्यात उष्णतेची तीव्र लाट आहे. आगामी काळातही उन्हाळा कडक असेल अशी चिन्हे आहेत. अशा स्थितीत निवडणुकीची तयारी व प्रत्यक्ष मतदान यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कडक उन्हाळ्यामुळे मतदान कमी होईल, तसेच मतदारांना उन्हाचा त्रास होऊन काही जण गंभीर आजारी पडण्याचा धोका आहे. मे महिन्यात वळवाच्या पावसानंतर तापमान सुसह्य होते, त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या सुरुवातीला मतदान झाल्यास उपयुक्त ठरेल असे या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.